आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती येते. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळालाय. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला हरकत घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये. मात्र न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस देतानाच 2 आठवड्यापर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिलाय. मराठा समाजाला राज्य सरकारनं शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्यासाठी नुकतंच आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलं. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार सरकारनं पाऊल उचललं. मात्र याला ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हरकत घेतली होती. न्यायालयानं या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस दिली असून 2 आठवड्यानंतर स्थगितीवर सुनावणी घेण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.